जागतिक महिला दिन, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई आणि माता अहिल्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण एक आदर्श समाज घडवूया. जागतिक महिला दिनानिमित्त लाईव्ह महाराष्ट्रतर्फे सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुष्मिता बेळजिरगे. आता पाहूयात आपण आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश प्रकाश दामोदर बारामती कोर्टात प्रॅक्टिस करून माझे सहकारी मित्र विकास मारुती शिंदे हे गेले 5 दिवस झालं नगरपालिकेच्या विविध प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी पुणे यांच्या समोर आमरण उपोषणात बसलेले आहे. त्यांचं आमरण उपोषण हे बेमुदत आमरण उपोषण असताना सदरचं जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आणि बारामतीचं नगरपालिका प्रशासन. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश प्रकाश दामोदर बारामती कोर्टात प्रॅक्टिस करून माझे सहकारी मित्र विकास मारुती शिंदे हे गेले 5 दिवस झालं नगरपालिकेच्या विविध प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर आमरण उपोषणात बसलेले आहे. त्यांचं आमरण उपोषण हे बेमुदत आमरण उपोषण असताना सदरचं जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आणि बारामतीचं नगरपालिका प्रशासन कंठणपणे कारभार करत आहे हे स्पष्ट होत आहे. या प्रशासनाला कायद्याची कसलीही भीती राहिली नाही. या प्रशासनाला अगदी गेंड्याचं कातडं अंगावर पांघरलेलं असं हे प्रशासन आहे. बारामतीमधील भंगार व्यवसायी हे बेकायदेशीररित्या गोडवान चालवत आहे, बांधून त्याचा वापर करत आहे. या गोडवांसाठी कोणत्याही प्रकारची परमिशन, कोणत्याही प्रकारची परवानगी शासनाकडून घेतलेली नसताना हे गोडवानधारक इथं व्यवसाय करतात. व्यवसाय करण्याबरोबर त्यांचे जे कामगार आहेत ते अल्पवयीन आहेत, त्याचबरोबर ते कामगार हे परप्रांतीय आहेत. त्या कामगारांकडे असले मूळ पत्ते, त्यांचे जातीचे दाखले, त्यांचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले नसू द्या, उत्पन्नाचे दाखले किंवा रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतंही भारतीय असल्याचा पुरावा त्यांच्याकडे नसताना ते या ठिकाणी राहते. मग ते भारतीयच आहेत नक्की का बांगलादेशी घुसखोर आहेत हा मोठा प्रश्न या ठिकाणी मनात खेळसावत आहे. असा सगळा प्रकार असताना या सगळ्या प्रकाराकडे बारामती तालुक्यातील, बारामती शहरातील जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आणि बारामती नगरपालिका, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी खोटे पंचनामे त्या सदर गोडवांच्या संबंधी केले. सदर गोडवांचे खोटे पंचनामे करून यांना खोटी आश्वासन देऊन ती नोटिसा त्यांना पाठवून त्या नोटिसाचा अवमान करून अशा प्रकारची चुकीची कामं करून जर हे प्रशासन लोकांच्या, नागरिकांच्या नजरेत धूळ घालण्याचा प्रयत्न करणार असेल तर अशा प्रशासनाचा, अशा मुख्याधिकाऱ्याचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. विकास शिंदे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे, जाहीर समर्थन आहे असंही या ठिकाणी जाहीर करतो. तसेच या मागण्या ज्या आहेत, मुख्याधिकारी बारामती नगर परिषद यांना निलंबित करावं, जमाल शेख यांचं निलंबन व्हावं, जे क्षेत्रीय अधिकारी आहेत खोटे पंचनामे केलेले आहेत त्यांनी, तसेच जे भंगार गोडवानधारक आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी व त्याचबरोबर त्यांचे गोडवान यांनी स्थनाभूत करून टाकावेत, जमीनोद्वस्त करून टाकावेत जे नगरपालिकेच्या अधिकारात आहे. जिल्हा प्रशासनाने बिलकुल दखल घेतलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडे आम्ही विचारायला जातोय. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देखील उपोषणकर्त्याला बघायला, भेटायला, चौकशी करायला आले नाही. ही महाराष्ट्रातली पहिली घटना असेल. इतकी स्वकांतिका म्हणावं लागेल की उपोषणकर्त्याचं मेडिकल करण्याची जबाबदारी ही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची असताना या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या गोष्टीकडे पाठ फिरवताना दिसत आहे. आणि त्या गृह विभागाची जबाबदारी असताना ते गृह विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाचं, ज्यांनी पोलिसांना सूचित केलं पाहिजे, ज्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केलं पाहिजे आणि त्यांना इथं चौकशीसाठी, त्यांच्या तपासणीसाठी पाठवलं पाहिजे, त्याकडे देखील दुर्लक्ष करीत आहे. खूपच लांब आहे. मागण्यांकडे तर कचरा पेटीतच मागण्यात गेलेल्या आहेत. या ठिकाणी जे जिल्हाधिकारी प्रशासन आहे जे सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे व पोलीस प्रशासन आहे जे या विभाग जो आहे नगरपालिकेचा, सॉरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा, तो गृह विभाग या सर्वांचा निषेध करीत आहे. आणि तसेच जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक या सदर प्रकरणाकडे, या उपोषणाकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो. माझे नाव विकास मारुती शिंदे, मी
नमस्कार, मी नीलम दिवे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.